हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाचं सगळं नीट मार्गी लागणार, उद्या मुंबईमध्ये शिंदे फडणवीसांसोबत बसून चर्चा करू, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये विजय शिवतारे यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत सभा होणार। नांदेडच्या नरसीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा, महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहांची जाहीर सभा। देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर आणि गडचिरोली दौऱ्यावर, आलापल्लीमध्ये आणि वरोऱ्यामध्ये फडणवीसांच्या सभा। किरण सामंत आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती, किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक। महायुतीकडून नाशिकसाठी विजय करंजकर यांचं नाव पुढे, दोन दिवसांपासून करंजकरांच्या नावाची चर्चा, ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्यानं करंजकर नाराज। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आज उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून वर्षा गायकवाड नाराज। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर डोंबिवलीमध्ये 8 जणांचा राजीनामा, मनसे पक्षाच्या बदलत्या भूमिकांमुळे संभ्रमात असल्याचं काही कार्यकर्त्यांचं मत। जागावाटप जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये 2 जागांवर तिढा कायम, उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे घ्या, मातोश्रीवरील बैठकीमध्ये विनोद घोसाळकरांची ठाकरेंकडे मागणी। जयंतीनिमित्त अजित पवारांकडून महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन, 10 किलोची मिसळ तयार, कार्यक्रमादरम्यान दादा आणि चंद्रकांत पाटलांच्या राजकीय गप्पा। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात, लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा पुण्यामध्ये रोड शो। बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती आज नागपुरात, बेझनबाग मैदानावर मायावतींची सभा होणार, प्रचाराचं रणशिंग फुंकणार। नाशिकमध्ये 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा पर्यायी बाजार सुरू, मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचं नुकसान। विदर्भामध्ये आणखी 2 दिवस गारपीट, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। देशभरात आज ईदचा उत्साह, नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची मशिदीमध्ये गर्दी, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात। भारतामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती, येत्या आठवड्यामध्ये मोदी एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर, करवलीमध्ये मोदींची तर राहुल गांधींची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा। अमित शहा 15 एप्रिलला मणिपूर दौऱ्यावर, निवडणुकीसंदर्भात शहांची सभा, हिंसाचारानंतर पहिल्यांदाच अमित शहा मणिपूरमध्ये जाणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आणखी एक धक्का, राजकुमार आनंद यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, भ्रष्टाचाराबाबत पक्षाचं धोरण मान्य नाही, राजकुमार आनंद यांचा गंभीर आरोप। आयपीएलच्या 24व्या सामन्यामध्ये गुजरातचा राजस्थानवर 3 गडी राखून विजय, सलग 4 विजयानंतर राजस्थानचा पहिला पराभव, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध बंगळुरूची लढत, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार, बंगळुरूनं मागील सलग 3 सामने गमावले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।